न लगे द्यावा जीव सहजची जाणार, आहे तो विचार जाणा काही, मरण जो मागे गाढवाचा बाळ, बोली जे चांडाळ शुद्ध त्यासी, तुका म्हणे काही घडील, निधान जो थीत टाकू पाहे। जीव देऊ नये तसा तो निसर्गतः जाणारच आहे हे समजून घ्या। जो मरण मागतो तो गाढवच, अतिशय नीच। महाराज म्हणतात, आपल्याजवळ असलेला जीवनाचा ठेवा जो टाकू पाहत असेल तो आपलं स्वहित काय साधणार। आत्महत्या ही सगळ्याच मानवजातीला भेडसावणारी समस्या आहे। संपूर्ण जगात दरवर्षी 8 ते 10 लाख लोक आत्महत्या करतात। मानवी मृत्यूसाठी जी कारण आहेत त्यात आत्महत्या हे 10वं सगळ्यात मोठं कारण आहे। आत्महत्या करून लोक आयुष्य का संपवतात? जीवनातल्या समस्यांना तोंड देऊ शकत नाहीत म्हणून लोक मरण जवळ करतात। पण आत्महत्या केल्याने प्रश्न सुटतो का? कदाचित त्या व्यक्तीपुरता सुटतही असेल, पण कोणीही व्यक्ती एकटी नसते, तिच्या आयुष्याशी अनेकांची आयुष्य जोडलेली असतात। आपल्यामागे त्यांचं काय होणार यांचा विचार न करता जी व्यक्ती आत्महत्या करून फक्त स्वतःची सुटका करून घेते ती स्वार्थी आणि तेवढीच डरपोक असते। प्रेमात अपयश आल्याने आत्महत्या करणाऱ्या तरुण तरुणींनी सितारों के आगे जगा जहां और भी है, अभी इश्क के इम्तिहान और भी है याचा कधी विचारच केलेला नसतो। और भी दुख है जमाने में वक्त के सिवा, राहते और भी है वसल की राहत के सिवा, याच त्यांना भान नसतं। आपल्यामागे आपल्या प्रियजनांचं काय होईल याचा विचार त्यांच्या मनात येत नाही। हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण ते केल्यावर त्यांची बायका मुलं मागे राहतात, त्यांचं आयुष्य अधिक खडतर होतं। आपण आपल्या प्रिय प्राणप्रिय मुलांना अनाथ करून जातो आहोत, या मुलांचं पुढे काय होईल याचा विचार करायला हवा। परीक्षेत नापास होणं या जीव देण्यासारखं काय आहे? प्रेमचंद मॅट्रिकच्या परीक्षेत गणितामुळे 10 वेळा नापास झाले, पण त्यांनी हिंदी साहित्याच्या इतिहासात आपलं नाव कायमचं कोरून ठेवलं। परीक्षेत नापास झालेल्या मुलांनी पुढील आयुष्यात कितीतरी भव्य यश मिळवलं आहे यावर नापास मुलांची गोष्ट नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे। सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन, अणुबॉम्बचा शोध लावणारा आल्बर्ट आइन्स्टाईन यांना लहानपणी मतिमंद समजलं जायचं। जगात करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत, एकात अपयश आलं म्हणून आत्महत्या करणं हा शुद्ध वेडेपणाच आहे, मूर्खपणा आहे आणि गाढवपणा आहे। व्यवसायात अपयश आलं म्हणून आत्महत्या करणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करायला हवा। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनात असे कितीतरी प्रसंग आले की त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने आत्महत्याच केली असती, पण हे दोघे विजिगीषू वृत्तीने लढत राहिले आणि विजयी झालेच। तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जग हे अनित्य आहे, जगात काहीही नित्य नाही, ते सतत बदलत असतं। जसं सुख कायम राहत नाही तसंच दुःखही कायम राहत नाही, यश कायम नसतं तसंच अपयशही कायमचं नसतं, भरती कायम नसते तशीच ओहोटीही कायम नसते। काळाच्या ओघात किती रावाचे रंक झाले आहेत, कितीतरी सम्राट धुळीला मिळाले आहेत आणि राखेतून उठून कितीतरी साम्राज्य निर्माण झाली आहेत। शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं, शहाजी महाराजांनी निजामाच्या मुलाला मांडीवर घेऊन राज्य करण्याचा प्रयत्न त्यांना सोडून द्यावा लागला। कधी निजामशाहीत, कधी आदिलशाहीत, कधी मोगलाईत जावं लागलं, 2 वेळा अटकेत पण पडावं लागलं, पण शहाजी महाराजांनी आत्महत्या नाही केली। 3 स्वतंत्र राज्याचा पाया त्यांनी घातला, ते अजरामर झाले। महाराणी येसुराणी, महाराणी ताराराणी, राजमाता जिजाऊ साहेब, लोकमाता अहिल्या देवी यांच्यावर कितीतरी बिकट प्रसंग आले, पण त्या सगळ्या लढत राहिल्या। स्वतः धैर्य गमावलं नाहीच, उलट इतरांनाही धीर दिला। जगद्गुरु तुकाराम महाराजांवर काही कमी संकटे आली, त्यांचा कितीतरी छळ झाला, अवहेलना झाली, अपमानाचं जहर त्यांना प्यावं लागलं, घरावर शेतीवर मंदिरावर जप्ती आली, पण तुकाराम महाराज डगमगले नाहीत। मरणाला आव्हान देऊन, मरणाच्या भीतीवर मात करून तुकाराम महाराज लढत राहिले। तुकाराम महाराज म्हणतात, ज्या क्षणी एखादा जीव जन्म घेतो त्याच क्षणी त्याची मरणाकडे वाटचाल सुरू होते।
मरण हे अटळ आहे, पण मग त्याची घाई कशाला? भेकड्यासारखं मरण कवटाळण्यापेक्षा शूरांसारखं लढावं, परिस्थितीशी दोन हात करायचे बघावेत, अपयश आलं तरी धीर सोडू नये, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावेत. अत्यंत नाजूक गवताचं मूळ जर कठीण खडक फोडू शकतं तर तुम्हाला परिस्थितीला धडक देऊन यश मिळवणं अशक्य आहे काय? प्रयत्न करा, अभ्यासपूर्व प्रयत्न करा, सातत्याने प्रयत्न करा, चिकाटीने प्रयत्न करा, यश मिळेपर्यंत प्रयत्न करा, जीवात जीव असेपर्यंत प्रयत्न करा. अपयशाचा डाग घेऊन मरण्यापेक्षा शेवटपर्यंत झुंजत राहिला असा नावलौकिक होईल. यश हे मोठं असतंच, पण भव्य संघर्षातून मिळालेलं अपयशही सामान्य यशापेक्षा भव्य असतं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देश स्वतंत्र करण्यात आलेलं अपयश, 7 वेळा माफी मागून स्वतःची सुटका करून घेण्यात सावरकरांना मिळालेल्या यशापेक्षा भव्य होतं. म्हणून जय पराजयाचा विचार न करता सर्वस्वपणाला लावून लढणाऱ्या योद्ध्याप्रमाणे प्रत्येक जीवनाला सामोरं गेलं पाहिजे. जीव देणं हा भेकडपणाच आहे, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं यात शौर्य आहे. अब्बू खा की बकरी ही कथा ज्यांनी वाचली असेल त्यांना याचा अर्थ कळेल. काहीही झालं तरी आत्महत्या करून आयुष्य संपवू नका असा संदेश तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातनं देत आहेत. आकाश कोसळून पडलं तरी त्या कोसळलेल्या आकाशावर पाय ठेवून उभं राहण्याची जिद्द जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला देतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा संदेश जर घरात की जर कीर्तनाद्वारे घराघरात पोचला असता तर कोणीही आत्महत्या केली नसती, कोणीही मुलं अनाथ झाली नसती, कोणाही आईबापांना आपल्या लेकराच्या मरणाचं दुःख सहन करायला लागलं नसतं, कोणतीही कळी अकाली खुडली गेली नसती. आता तरी शहाणे हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जीवनदायी विचार घराघरात पोचवण्याची शर्त करू. जय जगद्गुरु. उल्हास पाटील, गाथा परिवार.